जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे। मला एवढंच निवेदन करण्याकरता आलो आहे की आता या ठिकाणी काही लोक एकत्रित येऊन त्यांचा असा विचार चाललाय, आम्ही तिघं एकत्रित आहोत म्हणून आम्ही भाजप सेनेला पराभूत करू, पण काळजी करू नका, जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी येत्या काळामध्ये बावनकुळेजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बूथच्या माध्यमातून लाभार्थ्यापर्यंत पोहोचून त्या ठिकाणी मोदी सरकारने केलेलं काम हे त्या ठिकाणी पोहोचून प्रत्येक लाभार्थ्याला त्या ठिकाणी त्या कामाची जाणीव करून देऊन पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युती ही मोदीजींच्या नेतृत्वात प्रचंड मताने निवडून आणायची आहे, रेकॉर्ड करायचं आहे आणि त्याची सुरुवात आज नांदेडपासून झाली आहे। मला विश्वास आहे नांदेडपासून सुरुवात झाली, आता आम्हाला मागे वळून पाहावं लागणार नाही। आणि म्हणून चिखलीकरजी तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जे जे संकल्प केले आहेत ते सगळे संकल्प पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल, ते नांदेड बिदरचं काम असो, ते आपल्या एअरपोर्टचं काम असो, जे जे संकल्प चिखलीकरजी तुम्ही केले आहेत, जे आमच्या आमदारांनी केले आहेत, ते संकल्प पूर्ण होतील एवढाच विश्वास व्यक्त करतो। आणि माझं बोलणं संपवतो, जय हिंद।